भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील पाटील यांनी आपल्या खासदारकीची बुधवारी शपथ घेतली. राज्यसभेच्या 12 रिक्त जागा झाल्या होत्या. यामध्ये रायगड लोकसभा निवडणुकीमध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडणारे भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष माजी आमदार धैर्यशील पाटील यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी जाहीर केली होती. यात त्यांची खासदारपदी बिनविरोध निवड झाली. त्यानुसार त्यांनी बुधवारी संसदेत खासदारकीची शपथ घेतली.